गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण भारतातील राज्य सहकारी बँकांची प्रगती आणि समस्या यावर विचार करणार आहोत. कालच्या तासाला आपण भारतातील राज्य सहकारी बँकांची प्रगती आणि समस्या यांचं इंग्रजीमधलं विवेचन केलेलं होतं. आज आपण पुन्हा राज्य सहकारी बँकांचं मराठीमधलं, मराठी मिडियमच्या विद्यार्थ्यासाठी आपण ही माहिती घेत आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे, राज्य सहकारी बँका या राज्यस्तरावर काम करत असतात. राज्यातील सहकारी चळवळीला चालना देण्याचं काम राज्य सहकारी बँका वित्त पुरवठा आणि इतर सर्व कार्यांच्या माध्यमातून करत असतात. आणि या राज्य सहकारी बँका प्रत्येक राज्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत. आणि आज मिथिला देशामध्ये 33 राज्य सहकारी बँका कार्य करीत असलेले आपल्याला दिसून येतात. आता राज्य सहकारी बँकांनी भारतामध्ये नियोजन काळामध्ये जी प्रगती केलेली आहे ती प्रगती आपण विचारात घेऊ. 1951 ते 2017 या कालखंडामध्ये भारतातील राज्य सहकारी बँकांनी केलेली प्रगती ही आपणाला सोबतच्या कोष्टकामध्ये दर्शवलेली आहे. पहा, 5 निवडक निर्देशांक आपण विचारात घेतलेले आहेत किंवा निकष विचारात घेतलेले आहेत. आणि या निकषाच्या आधारे आपण राज्य सहकारी बँकांची प्रगती विचारात घेत आहोत. विशेषतः कुठल्याही सहकारी संस्थेची प्रगती अभ्यासत असताना त्या बँकेची बँक किंवा सहकारी संस्थेची संख्या, शाखांची संख्या, सभासद संख्या, वसूल भांडवल, राखीव निधी, जमा केलेल्या ठेवी, दिलेली कर्जे, त्याचबरोबर थकबाकीचं प्रमाण, या सर्व बाबींचा विचार केला जातो. इथं 5 निवडक निकष आपण विचारात घेऊन भारतातील राज्य सहकारी बँकांची प्रगती आजमावणार आहोत. पहिला निकष त्यातला आहे की भारतातील राज्य सहकारी बँकांच्या संख्येत झालेली वाढ. 1950-51 मध्ये भारतामध्ये 15 राज्य सहकारी बँका होत्या. त्यांची संख्या 31 मार्च 2017 मध्ये 33 पर्यंत वाढली. ही संख्यात्मक प्रगती ही देशाच्या सहकारी चळवळीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जाते. दुसरा जो भाग आहे, राज्य सहकारी बँकांच्या सभासद संख्येत झालेली वाढ. आता कोणत्याही राज्यातील राज्य सहकारी बँका ज्या आहेत त्यांचे सभासद 2 प्रकारचे असतात. एक राज्यातील सहकारी संस्था सभासद आणि वैयक्तिक सभासद. आता यापैकी संस्था सभासदांची संख्या जी आहे ती संख्या 1950-51 ते 2017 या कालखंडामध्ये 18,674 वरून 1,97,300 पर्यंत वाढलेली आहे. म्हणजे संस्था सभासदांची संख्या देशामध्ये वाढल्यामुळं साहजिकच त्या संस्थांचे जे सभासद आहेत ते सभासदही इनडायरेक्टली राज्य सहकारी बँकांच्या विविध प्रकारच्या सवलतींचा, विविध प्रकारच्या स्कीमचा लाभ घेत असलेले आपल्याला दिसून येतात. इंडिव्हिज्युअल मेंबर्सची संख्या कमी आहे, परंतु इंडिव्हिज्युअल मेंबर्सला कर्ज पुरवठा करणं हे राज्य सहकारी बँकेचं महत्वाचं उद्दिष्ट नाही. म्हणून इथं संस्था सभासदांच्या संख्येमध्ये झालेला बदल आपण प्रगतीचा निकष म्हणून विचारात घेतोय. त्यानंतरचा निकष जो आहे तो राज्य सहकारी बँकांनी ठेवी जमा करण्यात मिळालेलं यश. राज्य सहकारी बँकांच्या ठेवीमध्ये 1950-51 ते मार्च 2017 या कालखंडामध्ये 21 कोटी रुपयावरून 1,220 बिलियन म्हणजे अब्ज 1,220 अब्ज कोटी पर्यंत वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता ही वाढ त्या राज्य सहकारी बँकांनी सभासदामध्ये किंबहुना समाजामध्ये आपला जो नावलौकिक कमवलेला आहे त्याचं ते प्रतीक आहे. सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थामध्ये ठेवी जमा करण्याच्या बाबतीमध्ये प्रेरणा दिलेली आहे, त्यामुळेच हे ठेवीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. या संस्थांनी दिलेली कर्ज जर आपण विचारात घेतली तर या कर्जाचं प्रमाण 42 कोटी रुपयावरून 1,270 अब्ज पर्यंत वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे यामध्येही वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आता या बँकांची थकबाकी जर आहे तर ती थकबाकी विचारात घेतली तर थकबाकी 1950-51 मध्ये 12% होती. म्हणजे एकूण दिलेल्या कर्जाचं थकबाकीशी असलेलं प्रमाण 12% होतं, ते 2017 मध्ये 6.5% कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. आता जरी मित्रांनो थकबाकीचं प्रमाण कमी झालं असलं तरी सुद्धा थकबाकीचं आकारमान वाढलेलं आपल्याला दिसून येतं. जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्या लक्षात येतील 42 कोटीमध्ये 12% आणि 1,270 अब्जमध्ये 6.5%, तर एकूण आकारमान जे आहे ते आकारमान वाढत गेलेलं दिसून येतं. म्हणजे थकबाकी हा राज्य सहकारी बँकासमोरील महत्वाचा प्रश्न आहे. तथापि एखाद्या सहकारी संस्थेचा ज्यावेळी विकास अभ्यासतो
त्यामुळे त्याचे गुण आणि अवगुण दोन्ही विचारात घ्यावे लागतात. म्हणजे गुणदोषासहित एखाद्या व्यक्तीचं जसं आपण मोजमाप करतो, मूल्यमापन करतो, तशा पद्धतीनं देशातील राज्य सहकारी बँकांची प्रगती आजवत असताना हा पाचवा जो इंडिकेटर आहे तो पाचवा इंडिकेटर विचारात घेणं गरजेचं ठरतं. कारण एखाद्या व्यक्तीमध्ये असलेला दोष दुरुस्त करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण मित्र, आई वडील किंवा अन्य नातेवाईक ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये असलेले दोष विचारात घेतल्याशिवाय त्या सहकारी संस्थेच्या दोषावर उपाययोजना आपल्याला करता येत नाही. या अनुषंगानं ओव्हरड्यूज हा विकासाचा एक निकष आपण का मानतो, तर विकासातला अडथळा जो आहे तो अडथळा विचारात घ्यायचा आणि ते अडथळे दूर करण्यासाठी काय करता येईल ती उपाययोजना आपल्याला करता येते. या अनुषंगानं आपण याचा विचार करीत आहोत. आता याच्यानंतर देशातील राज्य सहकारी बँकांसमोरचे प्रश्न काय आहेत ते प्रश्न विचारात घेणं गरजेचं ठरतं. तर भारत हा एक खंडप्राय देश आहे. देशामध्ये 28 घटक राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश आहेत. या अवाढव्य खंडप्राय देशामध्ये सहकारी चळवळीचा विकास घडून आणत असताना प्रत्येक राज्यामध्ये ज्या राज्य सहकारी बँका काम करत असतात त्या राज्य सहकारी बँकांना विकसनशील देशामध्ये, दारिद्र्य अवस्था असलेल्या देशामध्ये, बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असलेल्या देशामध्ये, अशिक्षित लोकसंख्येचं प्रमाण जास्त असलेल्या लोकसंख्येमध्ये सहकारी संस्थांचा विकास करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. आणि त्यातल्या त्यात पतपुरवठा करणाऱ्या ज्या बँका किंवा सहकारी संस्था असतात त्यांना तर सभासदांना सहकार तत्वे आणि सहकाराचे व्यवहार समजावून देण्यामध्ये बराच वेळ जातो. परिणामी त्यांना 100% आपल्या कार्यामध्ये यश मिळतं असं नाही. या अनुषंगानं देशातील राज्य सहकारी बँकांसमोरचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारात घेऊ. पहिला प्रश्न आहे ते पुअर डिपॉझिट मोबिलायझेशन, म्हणजे ठेवीचं अत्यल्प प्रमाण, ठेवी गोळा करण्यामध्ये फारसं यश आलं नाही. ठेवीचं आकारमान वाढलेलं आहे हे आपण बघितलं, पण देशामध्ये सहकारी संस्थांची संख्या जितकी वाढली, राज्य सहकारी बँकांची सभासद संख्या जितकी वाढली, सभासद जेवढे वाढले, खेडी जेवढी आहेत, 6 लाख खेडी आज आहेत, त्यामुळं 6 लाख खेड्यामध्ये जे कोट्यवधी जनता आपल्याकडे राहते, जे शेतकरी आहेत, 65% लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, या शेती व्यवसाय प्लस औद्योगिक क्षेत्रामध्ये असणारे जे काही घटक आहेत या सर्वांच्याकडून बचत जमा करण्यामध्ये राज्य सहकारी बँकांना पुरेशा प्रमाणात यश आलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या वित्तीय गरजा ज्या आहेत त्या वित्तीय गरजा पूर्ण करण्यामध्ये त्यांना अनेक अडचणी येतात. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लॅक ऑफ सुपरविजन आणि इन्स्पेक्शन, म्हणजे पुरेशा पर्यवेक्षणाचा आणि निरीक्षणाचा अभाव. म्हणजे सुपरविजन आणि इन्स्पेक्शन असेल तर विकास होत असतो. राज्य सहकारी बँका आपल्या शाखामार्फत आणि त्या शाखा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाशी कनेक्ट असतात, प्राथमिक सहकारी विकास सोसायटीशी कनेक्ट असतात, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक व्यवहाराशी राज्य सहकारी बँकांचा संबंध येतो. म्हणजे राज्य सहकारी बँकांनी जेवढी वित्तीय कार्य, जेवढी मदत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना दिलेली असते, उद्योगांना दिलेली असते, त्या दिलेल्या मदतीचा योग्य उपयोग होतो की नाही, दिलेल्या कर्जाचा योग्य वापर होतो की नाही हे पाहणं, सुपरविजन करणं अत्यंत गरजेचं असतं, निरीक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु हे काम आजपर्यंत आपल्या देशातील राज्य सहकारी बँकांना 100% जमलेलं नाही. आणि त्यामुळे जर सुपरविजन व्यवस्थित नसेल, इन्स्पेक्शन व्यवस्थित नसेल, तर मात्र हे काम चांगल्या पद्धतीनं झालेलं आपल्याला दिसून येत नाही. राज्य सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीत ज्या उणीवा अनेक आढळतात, जे समस्या जाणवतात, जे प्रश्न जाणवतात, या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे. त्यानंतर बुक ॲडजस्टमेंट, म्हणजे कागदोपत्री आर्थिक व्यवहार केलेले दाखवले जातात, प्रत्यक्षात त्याचा लाभ मात्र सभासदांना मिळत नाही. असे कागदोपत्री ॲडजस्टमेंट काही राज्यातील सहकारी बँक, राज्य सहकारी बँका आणि त्यांच्या शाखा कार्य करीत असले आपल्याला दिसून येतात. मित्रांनो, केवळ संख्यात्मक प्रगती ही देशाचा आर्थिक विकास, सर्वांगीण विकास घडवून आणू शकत नाही. आणि सहकार हा दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्य करत असलेला एक संघटन प्रकार आहे. त्यामुळं केवळ कागदोपत्री आपण संख्यात्मक दृष्टिकोनातून जे काही आकडेवारी प्रसिद्ध करतोय त्या आकडेवारीचा नेमका लाभार्थी कोण, किती जणांना लाभ झाला हे पाहणं गरजेचं असतं. दुर्दैवानं आपल्या देशामध्ये बहुसंख्य राज्य सहकारी बँकांमध्ये अशा प्रकारे कागदोपत्री व्यवहार दाखवले जातात, प्रत्यक्षात मात्र त्या गरजू लोकांपर्यंत अशा प्रकारची मदत मिळालेली नसल्यामुळं शेतकरी असेल, शेतमजूर असेल किंवा लाभार्थी असतील त्यांच्या आर्थिक जीवनामध्ये फार फरक पडलेला नाही. आणि म्हणून आपण ही बुक ॲडजस्टमेंट किंवा ज्याला कागदोपत्री जुळवाजुळव करून फक्त आपण विकास दाखवला तर तो खरा विकास नसतो.
आणि म्हणून राज्य सहकारी बँकांच्या कार्यपद्धतीतला हा एक दोष आहे. त्यानंतर डिफेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, जे गुंतवणूक धोरण आहे, जे जमा होणाऱ्या ठेवी भागभांडवल जे आहे त्या भागभांडवलाचा वेगवेगळ्या उद्योग व्यवसायाला, उद्योग व्यवसाय करणाऱ्या सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करत असताना किंवा शेअर्स कर्जरोखे यांच्यामध्ये गुंतवणूक करत असताना जे सुयोग्य गुंतवणूक विषयक धोरण असावं लागतं, तसं गुंतवणूक धोरण राज्य सहकारी बँकेकडे तज्ज्ञ वर्ग नसल्यामुळं अशा प्रकारचं गुंतवणूक धोरण हे सदोष बनतंय. आणि हे गुंतवणूक धोरण प्रामुख्यानं सभासदांना दिलेली कर्ज, संस्थांना दिलेली कर्ज, त्याचबरोबर उपलब्ध निधीचा योग्य पद्धतीनं कशा पद्धतीने वापर केला जातो या सर्व बाबी तपशिलात पाहिल्या तर आपल्याला असं दिसून येतं हे गुंतवणूक धोरण राज्य सहकारी बँका अव त्यांच्या शाखांचं सदोष आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीत अनेक दोष आढळून येतात. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे थकबाकीचा प्रश्न. मी आता तुम्हाला सांगितलं की भारतातील राज्य सहकारी बँकांच्या थकबाकीचं एकूण कर्जाशी असलेलं प्रमाण ते 12% सहा पॉईंट 5% कमी झालं असलं तरी सुद्धा त्याचं आकारमान मात्र वाढत गेलेलं दिसून येईल. आता 2017 ते 6.5 आहे, पण 1951 मध्ये जे 12% होतं तर 1991 मध्ये तो 22% वाढला. म्हणजे या पद्धतीनं थकबाकीचं प्रमाण नियोजन काळामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सहकारी बँकांचं वाढलं. आणि 1991 नंतर विशेषतः गेल्या 20 वर्षांमध्ये नव्या आर्थिक धोरणाचा खाजगीकरणाचा परिणाम म्हणून राज्य सहकारी बँकांना वरिष्ठ पातळीवरच्या सर्व संस्थांकडून कर्ज अगर कोणत्याही प्रकारची मदत देणं बंद झाल्यामुळं इथं त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये पर्सेंटेजमध्ये थोडस प्रमाण घटलेलं दिसून येतं. तरी सुद्धा दिलेल्या कर्जाशी थकबाकीच असलेलं शेकडा प्रमाण जरी कमी झालं असलं तर थकबाकीचं आकारमान मात्र वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. ही एक गंभीर बाब असलेली दिसून येईल. म्हणजे दिलेल्या कर्जाचा योग्य वापर न केल्यामुळं, दिलेलं कर्ज वेळेवर परत न आल्यामुळं राज्य सहकारी बँका आणि त्यांच्या शाखा अडचणीत आलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे ही थकबाकी कशी वसूल करायची हा एक प्रश्न राज्य सहकारी बँकांसमोर असलेला आपल्याला दिसून येईल. आणि याच्यामध्ये आणखी एक पुढचा प्रश्न निर्माण होतो त्यातूनच, ही थकबाकी तर का वाढते तर राज्य सहकारी बँकामध्ये जो कर्मचारी वर्ग काम करतोय, जो व्यवस्थापकीय वर्ग काम करतोय तो स्किलफुल नाही, तो कुशल नाही, त्याला सहकार तत्वाचं सहकारी संस्थांच्या कामकाजाचं पुरेशा प्रमाणात ज्ञान नाही. आणि असलं तरी ते राजकीय स्वार्थामुळं, संचालक मंडळाच्या स्वार्थी हेतूमुळं ते मोठ्या प्रमाणामध्ये थकबाकी वसूल करू शकत नाही. दिलेलं कर्ज वेळेवर परत करून घेण्यामध्ये त्या अपयशी ठरलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं राज्य सहकारी बँकासमोरचा हा एक प्रश्न ह्या कुशल स्टाफचा अभाव हे असलेलं दिसून येईल. आणि पुढचं एक कारण जे आहे ते इंडिव्हिज्युअल लोन्स. असं मानलं जातं की राज्य सहकारी बँकांनी संस्थांना कर्ज द्यावीत, व्यक्तिगत कर्ज देऊ नये. परंतु आसाम आणि उत्तर प्रदेश या दोन घटक राज्यातील राज्य सहकारी बँकांनी इंडिव्हिज्युअल लोन्स द्यायला सुरुवात केली. खरं तर संस्थामार्फत कर्ज पुरवठा केला की संस्थेमार्फत त्या कर्ज पुरवठ्याची वसुली करण्याची स्वतंत्र यंत्रणा करता येते. पण या दोन घटक राज्यामधल्या राज्य सहकारी बँका इंडिव्हिज्युअल स्वरूपाची कर्ज देत असल्यामुळे ती कर्ज वसूल करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊन थकबाकीचा प्रश्न वाढत गेलेला दिसून येतो आणि बँकांचं स्वास्थ्य बिघडलेलं आपल्याला दिसून येतं. आणि शेवटचा प्रश्न जो आहे लॅक ऑफ फंड्स, जे भारत हा एक खंडप्राय देश आहे, मी तुम्हाला सांगितलं कोट्यवधी लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत, उद्योग व्यवसायामध्ये त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सहकारी संस्थांना लागणारा वित्त पुरवठा जो आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे. सहकाराच्या विस्ताराबरोबर, सहकारी संस्थेच्या सभासद संख्येत झालेल्या वाढीबरोबर सहकारी संस्थांकडून कर्जाची मागणी किंवा वित्त पुरवठा सहकारी संस्थांकडून कर्जाची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे. परंतु ही मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी भारतातल्या सहकारी बँकासमोर नाहीये, राज्य सहकारी बँका त्याला अपवाद नाहीत. म्हणजे राज्य सहकारी बँका सुद्धा राज्यातील विविध प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सभासदांच्या वित्त पुरवठ्याच्या अडचणी भागू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पुरेसा निधी नाही. त्याच्याच बरोबर हे वरचे जे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न विचारात घेतात. कोणतीही वरिष्ठ पातळीवरची बँक, मग ती नाबार्ड असेल, रिझर्व्ह बँक असेल किंवा अन्य कुठली बँक असेल, की ही राज्य सहकारी बँकांना वित्त पुरवठा करण्यामध्ये फारशी मदत करू शकत नाही, कारण त्यांची जी कार्यप्रणाली जी आहे ती कार्यप्रणाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, नाबार्ड असेल यांच्या तत्वात बसत नाही. आणि म्हणून राज्य सहकारी बँकाकडे असलेला अपुरा फंड किंवा निधी हे त्यांच्या मर्यादित विकासाचं एक महत्वाचं कारण असलेलं आपल्याला दिसून येईल. एकूणच हे सर्व प्रश्न राज्य सहकारी बँकासमोर आज आवाचून उभे असलेले दिसून येतात.
वास्तविक पाहता भारतासारख्या विकसनशील देशामध्ये राज्य सहकारी बँका ज्या आहेत त्या राज्य सहकारी बँका राज्याच्या सहकारी चळवळीच्या विकासामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विकासामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांच्या विस्तारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु काही निवडक घटक राज्य वजा जाता बहुसंख्य घटक राज्यामध्ये राज्य सहकारी बँकासमोरचे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आज असलेले आपल्याला दिसून येतात. एकीकडे सहकारी चळवळीशिवाय सामान्य माणसाचं जीवन, सभासदांचं जीवन, सहकारी संस्थांचा विकास होऊ शकणार नाही अशी स्थिती आहे. तर दुसरीकडे आपण नव्या आर्थिक धोरणामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये सहकार टिकवायचा असेल तर राज्य सहकारी बँकासमोरचे हे सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सर्व प्रश्न मॅनेजरियल आहेत. जे सहकारी संस्थांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग, सहकारी संस्थांचं संचालक मंडळ आणि सहकारी संस्थेचा सभासद यांच्यामध्ये जर एकजिनशीपणा निर्माण झाला आणि तो एकजिनशीपणा निर्माण करण्याचा प्रयत्न सहकार खातं असेल, राज्य सरकार असेल किंवा सहकारी संस्थेचं संचालक मंडळ असेल, त्यांनी जर चांगल्या पद्धतीनं असा एकजिनशीपणा कोऑर्डिनेशन निर्माण केलं तर हे सर्व प्रश्न आपल्याला सोडवता येतात. पण दुर्दैवानं आपल्याकडे हे प्रश्न सोडवण्याची यंत्रणा आपल्याकडे प्रभावीपणे कार्य करीत नसल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून राज्य सहकारी बँकासमोरचे हे प्रश्न आजही आपणासमोर असलेले आपल्याला दिसून येतात. तथापि ग्लोबलायझेशनमध्ये आणि बदलत्या आर्थिक वातावरणामध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर सर्व प्रकारच्या सहकारी संस्था टिकल्या, राज्य सहकारी बँकांची कार्यप्रणाली सुधारली पाहिजे आणि राज्य सहकारी बँकांच्या कार्यप्रणालीवरच राज्यातल्या सहकारी चळवळीचा विकास अवलंबून आहे, राज्यातील इतर वित्तपुरवठा सहकारी संस्थांची कार्यक्षमता अवलंबून आहे आणि त्यामुळं ठेवी वाढवणं असेल, सुपरविजन करणं आणि इन्स्पेक्शन करणं असेल, व्यवहार चोख ठेवणं असेल, इन्व्हेस्टमेंट पॉलिसीमध्ये चांगल्या पद्धतीनं वाढ घडवून आणणं आणि ती निर्दोष ठेवणं, ओव्हरड्यूचा प्रश्न सोडवणं, स्टाफ जो आहे तो जास्तीत जास्त ट्रेन करणं, हे उपाय त्यामध्ये आहेत. आणि हे उपाय जर योजले तर राज्य सहकारी बँका या खऱ्या अर्थानं राज्याच्या सहकारी चळवळीला आणि राज्यातील नव्हे तर देशातील सर्वसामान्य माणसाचं आर्थिक हित साध्य करण्यामध्ये त्या निश्चितपणे यशस्वी होतील. आणि या दृष्टिकोनातून राज्य सहकारी बँकांच्या उणीवा ज्या आहेत त्या उणीवा दूर होणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही उणीवा दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मी आत्ता सांगितल्याप्रमाणे एक राज्य सरकार, सहकार खातं आणि सहकारी संस्थेचं संचालक मंडळ अधिक चांगल्या प्रकर्षानं काम करू शकतं. इफेक्टिव्हली जर काम केलं त्यांनी जर जाणीवपूर्वक पावलं उचलली तर राज्य सहकारी बँकासमोरील हे सर्व प्रश्न नजीकच्या काळात दूर होऊ शकतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या घटक राज्यातील राज्य सहकारी बँका या दृष्टीनं पावलं उचलायला लागलेले आहेत, हे चांगलं चिन्ह आहे. असं जरी असलं तरी सुद्धा संपूर्ण देशभर राज्य सहकारी बँका ज्या आहेत त्या राज्य सहकारी बँकांच्या व्यवस्थापनामध्ये चांगल्या पद्धतीनं जर सुधारणा झाली तर राज्य सहकारी बँका या खऱ्या अर्थानं राज्याच्या आणि देशाच्या आर्थिक विकासाला, ग्रामीण भागाच्या विकासाला आणि त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या विकासाला आणि पर्यायानं सर्वांगीण आर्थिक विकासाला निश्चितपणे हातभार लावू शकतील. या दृष्टीनं राज्य सहकारी बँकांना आजही आपल्या कार्यपद्धतीमध्ये दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं असलेलं आपल्याला दिसून येईल.